आज मला घराघरात ना जिजाऊ मां साहेब जन्मालाच घालायचे आहेत, त्याच्या पाठीमागे लागलेली आहे मी सध्या आणि मला हे टिकवायचंय. आज 3,40,000 अर्ज घटस्फोटाचे पेंडिंग आहेत. आज एवढी घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार आहेत. आज छोटी 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 निरागस बाळं आई वडिलांशिवाय एकटी आहेत. बालवाड्यांवर पाट्या लागलेत. आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईनी भेटू नये. आज न्यायालयात एकदा या माझ्या बरोबर कोर्टात. आज पोरांची खेचाखेच बघा. त्याला आई पण हवी आणि त्याला बाबा पण हवेत. मुलांना विचारलं ना कोर्टात की ते सांगतात मम्मी पप्पांजवळच राहायचंय, दोघही पाहिजेत आम्हाला. का पटत नाहीये एकमेकांचं? संस्कार करण्यात कुठे चुकतोय आपण? आज आई म्हणून आणि वडील म्हणून सगळ्या बाजूनी विचार करा की आपण कुठे चुकतोय. आणि सगळ्या मुलींच्या आई वडिलांनो, आपण फार मोठी चूक करतोय. आज आपण मुलींना मुलासारखं वाढवतोय. आज तुम्ही सगळेजण माझ्या समोर 100 वेळा म्हणता की मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे. तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. जेवढ्या मुलींच्या आया तुम्ही माझ्या समोर बसलाय, उजवा हात हृदयावर ठेवा. असा ठेवा, ठेवा म्हणलं की ठेवायचं. आणि तुमच्या आत्म्याला विचारून बघा ग, मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवानी दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार आहे. तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यातनं महापुरुष घडतात त्या बंद करणार, तिची कोमलता काढणार, तिची खंबीरता काढणार, तिची क्षमाशीलता काढणार, तिच्या संवेदना काढणार, तिची सहनशीलता काढणार, तिचं वात्सल्य काढणार, तिचं ममत्व काढणार, तिचं समर्पण काढणार, तिचा त्याग काढणार, तिचं पावित्र्य काढणार, तिचं मांगल्य काढणार, तिची सृजनशीलता काढणार. बायकांनो तिचं काय काय काढणार? देवानी बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले. आपण का पुरुष व्हायचं? अगं यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिलंय. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवानी. खंबीर मन. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं खंबीरपणे वाढवू शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. पुरुषांना विचारून बघा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतो का? पुरुष एकटे राहू शकत? एक दिवस माहेरीचा घराला कुलूप लावून, कुलूप उघडून घरात येत नाही दग. या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर, या मित्राकडे त्या मित्राकडे कुठेतरी वेळ काढत बसतात. पुरुष घरात एकटं राहायला घाबरतात. आपण एकटं राहायला अजिबात घाबरत नाही. आपण पालीला घाबरतो, उंदराला घाबरतो, जुरळाला घाबरतो, पण डोंगरासारख्या संकटाला बाई कदापिही घाबरत नाही हे पक्क लक्षात ठेवा. ताकद लक्षात घ्या, शक्ती लक्षात घ्या आणि मुलींना मुलींसारखंच वाढवा. तिला मुलगा करण्याच्या भानगडीत पडू नका. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, बाईंनी थोर स्त्री व्हावं, बायकांनी थोर पुरुष कदापिही होऊ नये. तिच्यातल्या स्त्री सुलभ भावना जाग्या राहिल्या पाहिजे. बायकांनो आपल्यातल्या भावना फार सुंदर असतात, संवेदना असतात, त्यांनी घर टिकतात, समजुतीने घ्यावं लागतं. आणि ते बायकांना एकदा जमलं ना की ते घराला कधी तडा जात नाही, त्या विश्वासाला तडा जात नाही. देवाने इतकं दिलंय, इतकं दिलंय, आपल्या लक्षातच येत नाहीये. आपण मुलींना पुरुषासारखं वाढवायला लागलो. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी मिळून द्या, जर आपली मुलगी आपण मुलासारखी वाढवली आणि तिचं लग्न जेव्हा आपण करू तेव्हा मला सांगा, 2 पुरुष संसार करू शकतील? एक देवाने घडवलेला पुरुष आणि एक आपण घडवलेला पुरुष. देवाने घडवलेला पुरुष 4 दणके घातल्यावर ऐकतो,
पण आपण घडवलेला पुरुष कुणालाही ऐकत नाही। आज मुलीनो तुम्हाला राग आला तरी चालेल, मी ठामपणे सांगते हल्ली मुली आई वडिलांचं सुद्धा अजिबात ऐकत नाहीत। माझ्याकडे काउन्सिलिंगला रोज 7-8 केसेस आहेत। आज मी सांगेन एक एक प्रसंग सांगितला ना तर रात्र होऊन जाईल, इतके प्रसंग आहेत। कशा सांभाळणार आहेत ग? आणि तुम्ही सगळ्या जणी ओरडताना भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, मग त्यांच्यातला अहंकार जर त्रासदायक असेल तर जेव्हा बाईला पुरुष करू तिच्यातला अहंकार तेवढाच त्रासदायक ठरणार आहे। कारण अहंकार शेवटी वाईटच कुणाचाही असेल, संसार होऊ शकतो दोघांपैकी कुणीतरी एकानी बाई असावं लागतं, आणावं लागतं, उरवावं लागतं, नात्यांना घेऊन जावं लागतं, तडजोड करावी लागते, समजुतीने घ्यावं लागतं, घरातल्यांसमोर थोडासा कमीपणा घ्यावा लागतो, आणि तो कमीपणा काही शनिवारवाड्यावर उभरवून घ्यायचा नसतो, तो बेडरूम मध्ये घ्यायचा असतो, कुणालाही ऐकू जात नसत, आणि घरच्या लोकांसमोर थोडासा कमीपणा घेतला काय बिघडलं ग? तुम्ही ऑफिसमध्ये बॉस समोर कमीपणा घेत नाही? त्या बॉसने विचारलं उशीर का झाला? सॉरी सर। मग एखाद्या वेळेला सासूला सॉरी म्हणाला काय बिघडलं ग? तिथं नाही म्हणायचं। अगं ज्या सासूने 40 वर्ष संसार केलाय, जिने स्वतःची हाऊस माऊस मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, आज तुझे वैभव भोगतीयस ना, त्याचा पाया सासूचे कष्ट आहेत हे एकाही सुनेनी विसरता कामा नये। प्रत्येक सुनेला याची जाणीव पाहिजे की आपल्या नवऱ्याला हिने घडवलंय, हिने सगळं आयुष्य काटकसरीत घालवलंय। आज मी माझा मुलगा इंजिनियर आहे, आम्ही दोन साड्यांवर दिवस काढले, गरिबीत दिवस काढले। आज सुनेला म्हणायचं नाही बाजीला तेल थोडस कमी घाल ग, नासू नकोस, 4-4 चपात्या बाया घालवू नकोस, अगं फ्रीज मध्ये रात्री कणिक मळून ठेवली आहे त्याच्या चपात्या सकाळी कर बाई, आणि नंतर नवीन कणिक मळ, बोलायचं नाही, अधिकार नाहीत का बोलायचं नाही? आणि सगळं आईने सांगायचंय की बाई दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वागावं लागतं, एकाच या जन्मी जणू फिरुने नवी जन्मे नमी, एकाच जन्मातला हा नवीन जन्म असतो बाई, सगळं बदलावं लागतं, एका माणसासाठी आवडी निवडी सगळ्या बदलाव्या लागतात, सोपं नाही आहे। आज जेवढ्या तरुण पोरी माझ्या समोर आहेत ज्यांची लग्न होऊन 5-6 वर्ष झाली आहेत, तुमची आई कशी जगली याचं जरा चित्र डोळ्यासमोर आणा ग। आज तुम्ही फार मोठ्या मनाने मला सांगता आम्ही नाही तडजोड करणार, आईने कशी तडजोड केली आयुष्यभर? तुमच्या वडिलांशी तडजोड केली म्हणून तुम्ही मोठ्या झाला का? नाही तडजोड करायची थोडी पण? त्यामुळे बायकांनो माझा तुम्हाला सल्ला आहे, मुलींवर संस्कार मुलींसारखेच करा, तिला स्पर्शाचं अंतर शिकवा, तिला मुलगी असल्याचं भान द्या। माझ्या आईने मला दिवसात 100 वेळा सांगितलेलं आहे बाई मुलगी आहेस, बाई तू मुलगी आहेस, बाई संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे, बाई घर टिकवण्याची जबाबदारी तुझी आहे, बाई तू मुलगी आहेस। बायकांनो मुलींच्यातली शक्ती मुलींना जाणवून द्या आणि सगळ्या मर्यादा शिकवा, आणि सगळ्यात मर्यादा शिकवा ती स्त्रीत्वाची मर्यादा शिकवा। माझ्या आईने मला स्पर्शाचं अंतर सांगितलं होतं, माझी आई मला म्हणाली होती की बाई आता तू 14 वर्षाची झालीयस, आता तू मोठी झालीयस, घरात वावरणारे तुझे वडील तुझे काका तुझे मामा तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत, कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही, आता तू मोठी झालीयस। माझ्या पिढीच्या सगळ्या बायकांनी सांगावं आपण कधी वडिलांच्या कडे पडलोय पप्पा म्हणून बाबा म्हणून? शक्यच नाही।
एकदा मला खूप ताप आला होता तेव्हा वडिलांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितला होता. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटलं होतं. बायकांनो, भारतीय संस्कृती स्पर्श सांगणारी नाही, स्पर्शाचं अंतर सांगणारी आहे. भारतीय संस्कृती त्याग सांगणारी आहे, भोग सांगणारी नाही. भारतीय संस्कृती योग सांगणारी आहे, मोह सांगणारी नाही. हे प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं ना तर आता सगळी कुटुंब सावरली जातील. पूर्वी आम्ही दिरांना अहो भाऊजी म्हणायचो. अहो भाऊजी, जोपर्यंत मी दिराला अहो भाऊजी म्हणत होते तोपर्यंत मी दिराला कधी टाळी दिली नाही. मी दिराच्या शेजारी कधी बसले नाही. मी दिराच्या अंगाला कधी हात लावला नाही. मी दिराची वाटेतशी कधी चेष्टा केली नाही. माझे दीर माझ्यापेक्षा खूप लहान आहेत वयाने. माझं लग्न झालं तेव्हा ते शिकत होते. आम्ही अजून आऊ भाऊजी म्हणतो तेव्हाही आऊ भाऊजीच म्हणत होतो. आज धीर भाऊजे बरोबरीचे झाले. अरे तुरेवर आला, ए रवी, ए नंदू, ताळी द्यायची, अंगाला हात लावायचा. जिथे स्पर्शाचं अंतर कमी होतं तिथं पवित्र नात्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नाही. आणि जिथे वेगळं वळण लागतं तिथे मात्र एकही घर वाचू शकत नाही. आज कोर्टातल्या अनेक केसेसमध्ये याही केसेस आहेत. घटस्फोटाची ही कारणं आहेत. पवित्र नात्याला लागलेलं वेगळं वळण किती जपावं लागतं माहितीये. आम्ही पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करत चाललोय. 47 साली गोरा इंग्रज भारतात न गेला, काळा इंग्रज ठेवून गेला. आम्ही आचार बदलला, आम्ही विचार बदलला, आम्ही आहार बदलला, आम्ही विहार बदलला. आम्ही आमचं जे काही चांगलं होतं ते सगळं सोडून दिलं. आमच्यातलं स्वत्व आम्ही विसरून गेलो. आम्हाला काहीच महत्वाचं वाटेनसं झालं. आणि ती फार मोठी चूक झाली, फार मोठी चूक. आणि बायकांनो, ही चूक आता सावरणं फार कठीण आहे. आज मुलींवरचे संस्कार, मुलांवरचे संस्कार इतके महत्वाचे आहेत की पुढच्या पिढीला काय देणार आहोत हा फार मोठा प्रश्न आहे.